तालुक्यातील आदिवासी भागात स्वस्त धान्य मिळत नसल्याने उपासमारीची होत असताना कोरोना काळात त्यांचे धान्य काळ्या बाजारात जात आहे याचा निषेध करत आदिवासी विकास परिषद, पैसा सरपंच परिषद, आदिवासी संघटनांनी राजूर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या कोल्हार घोटी रस्त्यावर तहसीलदार मुकेश कांबळे यांना अडवून त्याकडे निवेदन देऊन 8 दिवसात अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा देत आज जो हा काही रेशनचा प्रकार उघड झाला, हे जे धान्य गोरगरीबाच्या तोंडचा असडून गोरगरीब जनतेच्या लेकरा बाळांच्या तोंडचा हा जो घास आहे हा जो चोरीला जातो, आता हे काही कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला, परंतु अन्न सुरक्षा कायदा असताना सुद्धा जर असा इतका मोठा भ्रष्टाचार होत असेल आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी असा जर भ्रष्टाचार करीत असेल तर त्या सरकारचा या आदिवासी आम जनतेच्या वतीने धिक्कार आहे आणि म्हणून ह्या सरकारने काहीतरी थोडीफार लाज राखली पाहिजे. अरे आमच्या गोरगरीब जनतेचे आज या कोरोनाच्या महामारीने लोक मरून राहिलेत आणि खूप काही त्या लोकांच्या व्यथ्यात, कुठं दवाखान्यात जागा मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत, लोक त्यासाठी झटे मारतात, कोणी उपाशी राहतात. आणि या राजूर सारखी ग्रामपंचायत आम्ही इथं कोरोना सेंटर काढल्यानंतर वर्गण्या काढून लोकांच्या विनंत्या करून आणि त्या लोकांना अन्न देतोय, लोक अन्न अन्न करून मरून राहिले आणि हा जर इतका मोठा भ्रष्टाचार होत असेल तर त्या सरकारचा या आदिवासी आम जनतेच्या वतीने शतशः धिक्कार आहे, निषेध आहे. आणि म्हणून नुसती याची चौकशी नाही तर तहसील कार्यालयाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या आदिवासी आम जनतेला न्याय मिळायला पाहिजे. इथून पुढे परत असे जर निदर्शनास आलं तर आम्ही जागेवर त्या गाड्या बिड्या पेटून आणि त्या सरकारचा तर अनेक वेळा निषेध करतो. आवाज टीव्ही न्यूज साठी शांताराम काळे, अकोले.